मी तुमच्या अधिकारी दादाशिवाय पोलीसवाल्यांना मी कधी बोलत नसते. मी दादाशिवाय कधी कोणत्या पोलीसवाला असला कॉन्स्टेबलही असला तर दादाशिवाय बोलत नाही. मी काय म्हणत आहे तुमची हिंमत कशी झाली माझा फोन रेकॉर्ड करण्याची. सीबीला इथे बोलू आणि तुम्ही उठत नाही इथून. आज लव जिहादच्या एका प्रकरणात पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी पोलीस ठाण्यात नेहमीच्या आक्रमक शैलीत प्रचंड वाद घातला. मात्र नवनीत राणा यांनी प्रचंड आरडाओरड केल्यामुळे या पोलीस ठाण्यातील अधिकारीही चांगलेच आक्रमक झाले. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. नवनीत राणा यांनी पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासात चालढकल होत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस स्टेशनमध्ये आणावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी नवनीत राणा यांनी पोलिसांनी आपला फोन रेकॉर्ड केल्याचाही आरोप केला. मी या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला हे विचारण्यासाठी पोलिसांना फोन केला होता, तेव्हा त्यांनी माझा फोन रेकॉर्ड केला. राज्य सरकारने तुम्हाला माझा फोन रेकॉर्ड करण्याचे अधिकार दिलेत का हे मला सांगा, असं म्हणत नवनीत राणा यांनी प्रचंड आकांड तांडव केले. त्यामुळे या पोलीस स्टेशनमधील ठाणेदारांचाही संयम सुटला. त्यांनी नवनीत राणा यांना उद्देशून या सगळ्यांना आधी इथून बाहेर काढा असं सांगितले. त्यामुळे नवनीत राणा आणखीनच संतापल्या. त्यांनी आणखी आक्रमकपणे हातवारे करत पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारायला सुरुवात केली. मात्र पोलीस ठाणेदारांनीही नवनीत राणा यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. संबंधित पोलीस ठाणेदारही आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि शेवटपर्यंत राणा यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत राहिला. अखेर नवनीत राणा आणि त्यांच्या समर्थकांना पोलीस ठाण्यातून बाहेर काढण्यात आले.